साधारण 2-3 महिन्यापूर्वी एक मुलगा आमच्याकडे तक्रार घेऊन आला होता मसाल्याच्या व्यवसायात बरकत नाही म्हणून. आणि मग ह्या माणसानं कसं फसवलं तर त्यांनी आम्हाला वृत्तांत सांगितला होता. साधारण 60,000 रुपये त्यांनी आमच्या त्या मुलाकडून मागितले होते. पण सुरुवातीच्या विधीला 7,000 रुपये देऊन त्यांनी तो विधी केला. पण त्याच्यानंतरच त्यात तो जास्तच तोट्यात जायला लागल्यावर तो अस्वस्थ झाला. आणि म्हणून ह्या बाबा आपल्याला फसवतोय हे त्याच्या लक्षात आल्यावर तो आमच्याकडे अर्ज घेऊन आला. आणि त्या अर्जाप्रमाणे आम्ही याच्यावरती गुन्हा दाखल तू करतोस का, तू फिर्यादी हो म्हणून सांगितलं. पण तो तसं काही झाला नाही आणि फिर्यादी झाला नाही. मग अशा वेळी नेहमीप्रमाणे आम्ही स्टिंग ऑपरेशन लावतो. त्याप्रमाणे आम्ही मी आणि गीता हसूरकर, किरण गवळी, बाळूमाळी वगैरेने असं प्लॅन केलं. आणि काल आम्ही मी स्वतः माझा धीर मला फसवतात. मी माझी नावं खोटी सांगितली आणि त्याची पत्रिकाचे आराखडे त्यांनी काढले. खोट्या नावांवरती त्यांनी माझ्या धीरांचं नाव वगैरे विचारून घेतलं. आणि याच्यानंतर मला त्यांनी काल 600 रुपये म्हणजे 500 रुपये एंट्री फी म्हणजे ज्योतिषाची फी म्हणून सांगितलं. आणि 100 रुपये त्या माझ्या नावाची जी पत्रिका तयार केली होती त्याच्यावरती टाकायला लावले. त्यानंतर ते हळदी कुंकू वगैरे टाकून झाल्यावर परत त्यांनी मला सांगितलं की साधारण 65,000 रुपये खर्च येणार आहे. आणि 65,000 खर्च मी मला चोरूनच द्यावा लागणार वगैरे सांगून, तयारी करायला वेळ लागेल वगैरे वगैरे सांगून मी पैसे मॅनेज करण्यासाठी आम्ही थांबलो. आणि आता आम्ही हे सगळे पैसे घेऊन तिथपर्यंत पोहोचलो. आणि आता त्याचा पर्दाफाश झाला. त्यांनी मला गंड्यागोरे म्हणजे जे कायद्यान्वये गुन्हेगारी आहे गंडे दोरे देणे किंवा काही ताईत देणे, तर असा ताईत माझ्या त्यांनी गळ्यात घातले. एक सेकंड मला त्यांनी ताईत गळ्यात घालायला दिलेला आहे. अशा पद्धतीनं ह्याचंही शूटिंग झालं पाहिजे की किती सहज लोक फसवतात. एका क्षणात तो 60,000 आणि 65,000 मागतो. माझ्यापेक्षा येड्या इदऱ्या बायकांच्याकडून तो आणि इतर महिलांकडून किंवा श्रीमंत दिसणाऱ्या भोळ्या बायकांकडून तो किती गंडे घालत असेल. अतिशय सौजन्याचा पुतळा चेहरा करून बोलणारा हा माणूस कर्नाटकातून आलेला आहे. पण महाराष्ट्रात एक चांगल्या प्रतितयश कॉलनीमध्ये मोठा बंगला घेऊन इथं तो राहतो आहे. आणि आपल्या कोल्हापूरच्या पुरोगामी शाहू महाराजांच्या कोल्हापूरच्या लोकांना फसवतोय आणि लोक फसतात ही फार मोठी दुर्घटना.